कायदे मागे घेतल्याने कोणाचं नुकसान, आंदोलक शेतकऱ्यांचा सरकारला सवाल, जिंकूनच परत जाणार शेतकऱ्यांचा निर्धार। नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीचा प्रस्ताव केरळ विधानसभेत संमत, भाजपच्या आमदारांनी देखील दिला पाठिंबा। केंद्रात विरोधी पक्षांच्या एकीसाठी नव्याने प्रयत्न सुरू, सीताराम येचुरी शरद पवार मोठे नेते। पदभरतीची प्रक्रिया महिन्यात पूर्ण करा, आरोग्यमंत्र्यांचे निर्देश। जन आरोग्य योजनेवरही भर, औषध खरेदीसाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती। लसीकरणाची उद्या रंगीत तालीम, सर्व राज्य सज्ज, पुणे नागपूर जालना नंदुरबार या चार जिल्ह्यांची निवड। ग्रामपंचायत निवडणूक जात पुराव्याअभावी झाले, 296 उमेदवारी अर्ज बाद, छाननीमध्ये 20,000 उमेदवारी अर्ज ठरले वैध। विजयस्तंभाला आज मानवंदना, कोरेगाव भीमा, जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणा सज्ज। CBSE 10वी 12वी परीक्षा 4 मे पासून सुरू होणार। निफ्टीने गाठला 14,000 टप्पा, उच्चांकांचे ऐतिहासिक वर्ष, मिळाला 15% परतावा। फास्टॅगद्वारे वसुलीसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। 2 दिवसात यात्रेबाबतचा पेच सुटणार, संजय मामा शिंदेंनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट। राजेश काळे यांचे उपमहापौर पद रद्द करा, महापालिकेचा आंदोलन, कामगार कृती समितीची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन। भीमा नदीवर उभारतोय पंढरीला जोडणारा पूल, यात्रा कालावधीत जड वाहतूक रोखण्यात दुवा ठरणार। शहा दाम्पत्यांना महापालिकेच्या वतीने मानपत्र प्रदान। आणि ग्रामपंचायत निवडणूक अपुरी कागदपत्रे, शौचालय नसल्याने उमेदवार अपात्र, चोख बंदोबस्त, हरकत इत्यादींसाठी धावपळ सोमवारी होणार, चित्र स्पष्ट। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या अस्मिता विजय न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।